नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला ना धनप्राप्तीचा एक छोटासा टोटका सांगणार आहे. तो टोटका इतका पॉवरफुल आहे ना की तुम्ही तो केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसे संबंधित ज्या पण अडीअडचणी असतील किंवा तुमच्या उद्योगधंद्यात जर काही अडीअडचणी येत असतील किंवा तुमच्या नोकरीपाण्यात जर वारंवार तुम्हाला बदलावं लागत असेल किंवा तुमच्या नोकरीपाण्यात जर त्रास होत असेल तर त्रास तो सहजासहजी कमी होईल आणि तुमच्या घरात पैशाची आवक येणार चारही दिशांनी ना होईल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला त्या उपायात येणं येशील. प्रत्येक माणसाला ना जीवन जगण्यासाठी ना पैशाची आवश्यकता आहे, पण त्यांना म्हणावं तेवढा पैसा भेटत नाही किंवा प्रत्येक गोष्टींना सहजासहजी ना आपण विकत नाही घेऊ शकत. जोवर आपल्याकडे ना पैसा नाही, तो पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस ना दिवस रात्र धडपडत असतो किंवा दिवस रात्र मेहनत करत असतो, पण म्हणावं तेवढा पैसा भेटत नाही. पण ज्योतिषात ना असे छोटे छोटे काही उपाय दिलेले आहेत ना की ते उपाय जर आपण केले ना तर धनसंबंधित ज्या पण अडीअडचणी आहेत किंवा आपल्याला वारंवार येत आहेत त्या अडचणी आहेत ना सहजासहजी दूर होतात. फक्त हे उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करायची आणि काळजीने करायची, जेणेकरून आहे ना तुम्हाला या नाही या उपायाचे नाही येशील. तर चला मित्रांनो, हा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेन की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून आहे ना तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी ना प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो. तो हा उपाय ना तुम्हाला आहे ना शुक्रवारी रात्री करायचा आहे. शुक्रवार रात्री तुम्ही ज्यावेळी झोपायला जाता ना त्यावेळेस करायचं आहे. फक्त काय करायचं की हा उपाय करताना आहे ना एकच काळजी घ्यायची की तुमच्या घरामध्ये ना कोणी तुम्हाला आहे ना हटकलं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही असे वेळेस करा की तुम्ही ज्यावेळेस झोपायला जात आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना झाडू आहे ना हे असतेच. प्रत्येकाच्या घरात आपल्याला झाडू ही लागतेच आणि ज्योतिषशास्त्रामध्ये झाडूला आहे ना आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो. ज्या घरामध्ये प्रत्येकाला आणि या उपायासाठी झाडू लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक रुपयाचा आहे ना ठोकळा घ्यायचा आहे. तो ठोकळा आहे ना तुम्हाला आहे ना झाडूखाली आहे ना लपून ठेवायचा आहे किंवा तो ठोकळा खाली जमिनीवर ठेवून त्यावर आहे ना झाडू ठेवून द्यायची आहे. ती ठेवून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं हळदी, थोडीशी कुंकू. हळदी आहे ना सगळ्यात जास्त आहे ना लक्ष्मीला आहे ना खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना त्याच्यावर थोडीशी हळदी टाकायची, एक चिमूटभर कुंकू टाकायचं आहे. आणि आपण जो महालक्ष्मीला शेंदूर वापरतो ना तो शेंदूर घ्यायचा आहे, तो त्याच्यावर टाकून द्यायचा आहे. ते टाकून दिल्यानंतर तुम्हाला आहे ना झोपी जायचं आहे. फक्त एकच काळजी घ्यायची की रात्री आहे ना त्याला कोणी ना टच करू नये किंवा तिचा येणार कोणी स्पर्श करू नये. तिला आहे ना अशा ठिकाणी आपण पूजून आहे ना ठेवून द्यायची. ते ठेवून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर आहे ना त्या झाडूखालचा जो आपण एक रुपयाचा ठोकळा ठेवला आहे ना तो ठोकळा काढून आहे ना तुम्हाला काय करायचं, तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे आहे ना घरामध्ये पैसा ठेवण्याची तुमची जी तिजोरी आहे ना त्या तिजोरीमध्ये आहे ना तो एक रुपयाचा ठोकळा आहे ना ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला आहे ना थोड्याच दिवसात असा अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये ज्या पण पैशासंबंधी अडचणी किंवा तुमच्या उद्योगधंद्यात ज्या पण आजपर्यंत अडचणी येत होत्या त्या सहजासहजी ना सुटत चालल्या आहेत किंवा त्यामध्ये ना बरकत होत चालली आहे. आणि तुमच्या घरामध्ये सगळ्या दिशांनी ना पैशाचा आवक येणं चालू होईल. फक्त हा उपाय करताना ना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला या उपायात येईल. तर चला मित्र, तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय समजण्यात जर काय अडीअडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सांगण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसंच जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.